मंडळी नेहमीप्रमाणे सुरुवात करूया चर्चेतल्या बातमीने. चर्चेतली घडामोड अशी की राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ येऊ लागली आहे, मात्र त्यावरनं आता राजकारण तापू लागलं असं एकूण दिसून येतंय. घडत आहे तसं उद्धव ठाकरेंनी राम मंदिर उद्घाटनावरून भाजपवर हल्लाबोल केला, तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाच्या तयारीला वेग आलेला आहे. येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होऊ घातलेलं आहे, मात्र राम मंदिराच्या या लोकार्पणाच्या मुद्द्यावरनं राजकारण रंगलंय. उद्धव ठाकरेंनी याच मुद्द्यावरून भाजपला टार्गेट केलाय. हमारे केंद्र के गृहमंत्री जी ने कहा कि हम अगर आप हमें वोट करेंगे तो हम आपको रामलल्ला का जो दर्शन है वो फ्री में करवा देंगे. क्या रामलल्ला आपकी प्रॉपर्टी है? हाँ, रामलल्ला आपकी प्रॉपर्टी है. देशातल्या 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालंय आणि त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं हे यश मिळवलंय. या निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मतदारांना अयोध्येतल्या रामदर्शनाचं आश्वासन दिलेलं होतं आणि त्याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला टार्गेट केलंय, तर भाजपनं ठाकरेंच्या टीकेवर पलटवार केलाय. आज काही लोक विचारतात राम मंदिर काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का? हे तेच लोक आहेत जे म्हणायचे मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नाही बताएंगे. अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली आणि 22 जानेवारीला हिम्मत असेल तर या अयोध्येमध्ये तुम्हाला देखील रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू. राम मंदिर लोकार्पणासाठी देशभरातल्या प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. यामध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरेंना मात्र अद्याप याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यावरून राजकारण रंगलेलं असतानाच उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. राम मंदिर का निर्माण जब होने जा रहा है तब मुझे वो भी दिन याद आ रहे हैं 92-93. आपने कहा आप सभी लोगों का बड़प्पन है कि मैंने आपको बचाया, लेकिन उस वक्त शिवसेना ने मुंबई में रहने वाले हिंदुओं को बचाया था. खरं तर गेल्या 4 दशकांहून अधिक काळ अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण होत आलंय. भाजपनं राम मंदिराचा मुद्दा पुढे करत देशभर पक्षाचा विस्तार करण्यामध्ये यश मिळवलं, तसंच केंद्रीय राजकारणातही आपली पकड मजबूत केली आहे. भाजपचा राजकीय पायाच हा मुळात राम मंदिर आंदोलनावर आधारित आहे, त्यामुळे राम मंदिर लोकार्पण हे भाजपच्या अत्यंत जिव्हाळ्याचं आहे. तर 80च्या उत्तरार्धात शिवसेना प्रमुखांनी कडव्या हिंदुत्वाची कास धरली, तसंच बाबरी मशीद विध्वंसानंतर बाळासाहेब ठाकरेंनी त्याचं समर्थन केलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर आता भाजप आणि ठाकरेंमध्ये राजकीय कलगीतुरा रंगलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.